कणकवली नगरपंचायतीचा रणसंग्राम सुरू झालेला आहे आणि या रणसंग्रामात अनेक मातब्बर उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. असेच एक मातब्बर उमेदवार कणकवलीच्या रणसंग्रामात आहेत आणि त्या आहेत प्रभाग क्रमांक 9 मधून पूजा राणे. पूजा राणे यांची ओळख सांगायची असेल तर त्या शिक्षिका आहेत. आपण बघतो राजकारणात शक्यतो सुशिक्षित उमेदवार हे उमेदवारीच्या रिंगणात यायला पाहत नाही, पण या शिक्षिका अशा उमेदवार आहेत आणि त्यांना काँग्रेसने उमेदवारी दिलेली आहे. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. मॅडम, पहिली आधी तुमची ओळख सांगा, कारण तुम्ही शिक्षक आहात पेशाने, अशा प्रकारचे सुशिक्षित उमेदवार आले की आपल्याला पाहायला मिळते की राजकारणात येत नाही का, येत नसतात राजकारणात सुशिक्षित लोक आणि तुम्ही का उतरलाय? नमस्कार, माझं नाव पूजा संजय आहे. मी आयडियल इंग्लिश या शाळेमध्ये सहज शिक्षिका म्हणून कार्यकर्ते आहे. माझं शिक्षण आहे एम ए बी एड आणि मी त्याचबरोबर मी कम्प्युटर इंजिनिअरिंगचा डिप्लोमा सुद्धा केलेला आहे. तुम्ही मला सांगा की तुम्ही का आलात अशा रणांगणामध्ये, कारण शिक्षक बघितलं आणि बघतोय की शिक्षक मनापेक्षा नसतील तर सुशिक्षित उमेदवार असतात, राजकारण आम्हाला नको अशा प्रकारचं बोलतात, का तुम्ही का येण्याचं कारण काय तुम्ही रिंगणात? सुशिक्षित लोक म्हणजे काहीतरी आपल्या गावाचा विकास वगैरे करू शकतात असं मला वाटतं. म्हणजे जसं शिक्षक जसं आपल्या मुलांचा आपल्या ज्ञानाचा उपयोग वगैरे करून जसं त्यांची प्रगती करण्याचा प्रयत्न करत असतात, त्याचप्रमाणे मला असं वाटतं की मी माझ्या शिक्षणाचा माझ्या ज्ञानाचा वापर करून मी माझा जो हा वॉर्ड आहे त्यांचा नक्कीच मी त्या माझ्या परीने मी विकास करण्याचा प्रयत्न करेन. तुम्ही गेले काही दिवस या प्रभागात फिरताय किंवा या प्रभागाशी तुमचा संबंध आहे, काय नेमक्या समस्या आहेत या प्रभागामध्ये? इथे आता मी गेले 4 दिवस मी आता इथे मी प्रत्येक घरोघरी मी फिरते आहे. त्यावेळेला मला असं थोडक्यात मला असं जाणवतंय की इथे सांडपाण्याचा वगैरे थोडासा प्रॉब्लेम इथल्या लोकांना स्थानिक लोकांना होत आहे. त्याचबरोबर ज्या ज्या स्ट्रीट लाईट वगैरे ज्या आहेत त्या कधी कधी मध्ये बंद पडतात कधी चालू असतात आणि या सांडपाण्याच्या पण प्रॉब्लेममुळे मच्छरांचं प्रमाण वाढलेलं आहे, त्यामुळे इथल्या लोकांचं वगैरे आरोग्यावरती पण त्याचा परिणाम होत आहे. मग जर ह्या जर याच्यातून माध्यमातून जर माझी जर निवड झाली तर मी माझ्यापर्यंत प्रयत्न करून इथले जे आरोग्याच्या संदर्भातल्या ज्या काही जो काही प्रॉब्लेम आहे तो मी दूर करण्याचा प्रयत्न करेन. तुम्हाला माहिती असेल की काय नेमक्या महिलांच्या समस्या आहेत? तुम्ही काँग्रेस तर्फे निवडणुकीच्या रिंगणात आहे, काँग्रेस नेहमीच महिला असतील युवक असतील त्यांच्या पाठीशी उभं असतं, काय इथल्या समस्या आहेत तुम्ही त्या सोडवणार आहात? महिला शक्यतो म्हणजे कुठल्याही क्षेत्रात पुढे यायला तशा त्या दजावत नाही. मी स्वतः म्हणजे लग्न माझं लग्न झाल्यानंतर मी स्वतः माझं शिक्षण जे आहे ते मी माझ्या कुटुंबियांच्या मदतीने माझं मी पूर्ण केलं. एक शिक्षक म्हणून मी आज कार्यरत आहे. त्याचबरोबर माझं असं महिलांना आव्हान आहे की त्यांनी घरामध्ये म्हणजे जे आपल्या घरातली जी कामं आहेत ते घर आपलं जे कुटुंब आहे ते सांभाळून जगासमोर यावं आणि आपला जो अधिकार जो काय आहे तो मिळवण्याचा प्रयत्न करावा आणि छोट्या मोठ्या उद्योगधंद्यातून का होईना पण आपली प्रगती जी आहे ती करावी असं मला वाटतं. तुमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विलास कुलगावकर, कसं सांगाल की एकूणच सगळे उमेदवार आहेत ते तुमचे एक चांगलं विकासाचा अजेंडा घेऊन बाहेर पडलेत? विलास कोरगावकर जे आमचे आता या वर्षीचे जे नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत ते गेली 5 वर्ष 2005 पासून 2008 पर्यंत ते इथे नगरसेवक म्हणून कार्यरत आहेत. आता यावेळेला त्यांनी नगराध्यक्ष पदासाठी त्यांनी उमेदवारी दाखल केलेली आहे आणि एक निष्कलंक असे ते उमेदवार म्हणून सगळ्यांना प्रचलित आहेत. लोक त्यांना बऱ्यापैकी ओळखतात, त्यांची जी कामं आहेत ती पण लोकांना बऱ्यापैकी माहीत आहे आणि त्यांच्या सोबतीने काँग्रेस पक्षातर्फे आम्ही सगळ्यांनी मिळून त्यांना मदत करून हा जो पक्ष जो आहे तो पुढे आणण्याचा नक्कीच प्रयत्न करतो. तुम्ही शिक्षिका म्हणून विचारतो की तुमचा नेमका राजकारणाशी संबंध कधी आला? राजकारणाशी संबंध तसा म्हणजे माझे मिनिस्टर जे आहेत ते आमदार विजय सावंत यांचे पीए आहेत, त्याच्यामुळे काँग्रेस पक्ष हा तसा मला बऱ्यापैकी माहित होता कारण घरातच आमच्या तिथं तसं वातावरण आहे पूर्वीपासून. आणि तसं जर बघायला गेलं तर बाकीच्या पक्षांप्रमाणे म्हणजे जिथे बाबा आपलं कुठेतरी कुठेतरी चांगलं होत आहे म्हणून लोक पक्ष बदलत राहतात आणि तिथे जिथे फायदा आहे तिथे जाण्याचा प्रयत्न करतात. तसे काँग्रेस पक्षातले जे पूर्वीपासूनचे जे लोक आहेत ती निष्ठावंत जी लोक आहेत ती तसा पक्ष बदलायचा प्रयत्न करत नाहीये, म्हणजे ती आपला जो पक्ष आहे तो पहिल्यापासून तोच धरून आहे आणि त्यातूनच ती आपल्या पक्षामार्फत जो आपला गाव आहे त्याचा विकास कसा होईल त्याच्यासाठी ती प्रयत्न करत आहे. नक्कीच. आपल्यासोबत संजय राणे आहेत, ते काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष आहेत आणि त्यांची साथ ही मॅडमच्या पाठीशी आहे. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. राणे साहेब, मला सांगा कसं वातावरण पाहायला मिळते आपल्याला
की एकूणच तुमच्या मिसेस निवडणुकीच्या रिंगणात नक्कीच तुम्ही गेली कित्येक वर्ष काँग्रेसचं काम करताय, या प्रभागाचे नेमके काय सर प्रश्न आहेत आणि ते तुम्ही कसे सोडवणार मॅडमच्या माध्यमातून? सगळ्यात पहिली गोष्ट अशी आहे की माझ्या काँग्रेस पक्षाने ज्यावेळी माझ्या बायकोची पूजा संजय राणे यांची उमेदवारी घोषित केली त्यावेळी समोर इतका प्रचंड प्रतिसाद मिळाला की लोकांनी असं उत्स्फूर्तपणे सांगायला सुरुवाती केली की बाबा इतकी उच्च शिक्षित किंवा अशी शिकलेली व्यक्ती आमच्या भागाचं प्रतिनिधित्व करायला तयार झाली किंवा असंच असाच आमचा प्रतिनिधी असावा जो आमचा आवाज किंवा आमच्या ज्या समस्या आहेत त्या सभागृहात मांडू शकेल आणि त्याचा मला सार्थ अभिमान आहे. दुसरी गोष्ट फिरताना वगैरे आम्ही जे बघितलं तर लोकांचा समोरून प्रतिसाद आहे की मग ना काही ठिकाणी तर असं लोकांनी सांगितलं की अरे बा तुम्ही एवढा उशीर का केला म्हणजे इतक्या मागे का राहिला 10-5-10 वर्ष अगोदरच्या निवडणुकांमध्ये तुम्ही का नाही उतरला हे पण एक म्हणजे मला अगदी अभिमानाने सांगावीशी गोष्ट वाटते. दुसरी प्रभागातील समस्यांचं म्हणाल तर आता कणकवली शहर हे दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. बाजारपेठ किंवा तत्सम भागातल्या विहिरी जवळपास सगळ्या दूषित झालेल्या आहेत सांडपाण्याच्या प्रॉब्लेममुळे. त्या मानाने आमच्या 9 नंबर प्रभागात टेमवाडी एरियातल्या ज्या विहिरी आहेत पाण्याचे जे स्रोत आहेत ते बऱ्यापैकी अजून साबित आहेत आणि ते तसेच साबित राहावेत दूषित होऊ नयेत ही इच्छा आहे आणि त्याच्यासाठी लवकरात लवकर ते संकट येण्याच्या अगोदर इथल्या भागातली जी काय गटारांच्या समस्या आहेत त्या वेळीच जर मार्गी लावता आल्या आम्हाला तर इथला तरी किमान पाण्याचा प्रश्न जो आहे तो उद्भवणार नाही अशी एक हे आहे. त्याच्यानंतर दुसरा विषय आहे काही पारंपरिक वाटा होत्या इथल्या टेमवाडी हा परिसर जरी अगदी बाजारपेठेला लागून असला तरी पूर्वीच्या गावातला एक सुबेपण इथे शेती व्हायची तर असा तो भाग आहे. इथल्या पायवाटा वगैरे लोकांच्या जाण्यायेण्याच्या वगैरे होत्या आता शहरीकरणात थोडंसं आणि जमिनीचे दर जमिनीला दर येऊ लागल्यानंतर लोकांनी कुंपणं घालायला किंवा अशी सुरुवात केली पण त्यातून काहीतरी सामंजस्याने लोकांच्या मार्गदर्शनातून लोकांबरोबर चर्चा करून सर्वसमावेशक असा मार्ग काढण्याचा आम्ही प्रयत्न करून जास्तीत जास्त रस्त्याचे जे काही प्रश्न असतील ते सोडवण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. पथदीप जे आहे ते लावलेलं तर दिसतात म्हणजे खांब आहेत खांबावर बंद अवस्थेत दिवा आहे मेंटेनन्स नाही मग तो एक प्रश्न आहे लोकांना म्हणजे खांब आहे दिवा बंद अवस्थेत आहे आणि लोकांनी अंधारातून चाचपडत फिरायचं तर याला कुठेतरी थांबवण्याची गरज आहे आणि त्याच्यासाठी मेंटेनन्स आवश्यक आहे ते आमच्या विचाराधीन आहे. आमचे काँग्रेसचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत विलास कोरगावकर ते त्यांना सभागृहाचा चांगला अनुभव आहे. सन 2003 ते 2008 ते कणकवली नगरपंचायतचे सन्माननीय नगरसेवक होते सभागृहाचा त्यांना अनुभव आहे. एक चारित्रवान निष्कलंक माणूस आहे असा चेहरा काँग्रेसने नगराध्यक्ष म्हणून दिला आहे आणि बाकीचे जे सुद्धा नगरसेवक आपण बाकीच्या प्रभागातून काँग्रेस पक्षाने दिलेले आहेत ते सुद्धा सगळे अगदी फ्रेश चेहरे आहेत आणि त्यामुळे निश्चितच उमेदीचे चेहरे आहेत काम करण्याची उमेद आहे त्यामुळे लोक निश्चितच भरभरून काँग्रेसच्या पाठीशी उभी राहून काँग्रेसला मतदान करतील आणि येत्या 6 तारखेला मी मतदार राजाला असं आवाहन करतो की येत्या 6 तारखेला मतदान केंद्रावर जेव्हा आपण जाल त्यावेळी आपण हात या निशाणीसमोरील बटन दाबून नगराध्यक्षचे उमेदवार विलास कोरगावकर प्रभाग क्रमांक 9 उमेदवार पूजा संजय राणे तसेच इतर प्रभागातील आमचे काँग्रेसचे उमेदवार आहेत त्यांना हातासमोरील बटन दाबून प्रचंड मताने विजयी करा आणि आम्हाला आमच्या नगरीची आणि आपल्या सर्वांची सेवा करण्याची संधी द्या. मी पेशाने शिक्षक आहे. जसं शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांची साथ सोडत नाही तसंच मी माझ्या बुद्धीचा माझ्या शिक्षणाचा वापर करून मी माझ्या ह्या ज्या विभागातील जी मतदार जे आहेत त्यांची मी साथ कधीच सोडणार नाही आणि माझ्या परीने जेवढा मला त्यांच्याशी त्यांचा या भागाचा विकास करता येईल त्याच्याकडे सदैव मी प्रयत्नशील राहीन. तर नक्कीच या होत्या पूजा संजय राणे या प्रभाग क्रमांक 9 मधून निवडणूक लढवत आहेत. त्यांनी म्हटलंय की मी सुशिक्षित आहे मी खऱ्या अर्थाने या प्रभागाचा विकास करू शकेन कारण इथल्या प्रभागाचा विकास हा रखडलेला आहे. इथल्या एकूणच जर बघितलं तर नगरसेवक असतात ते स्वतःचा विकास करण्यासाठी जास्त प्रयत्न करतात जनतेच्या विकासाकडे लक्ष देत नाही. माझं मात्र तसं होणार नाही. मी सर्वप्रथम जनतेचा विकास हेच ध्येय मानून विकास करणार आहे. कॅमेरामॅन राजा दळवीचा विकास गावकर कोकण नाव पणकवली.